जंगलात राहणारे सगळेच प्राणी हे जंगली असतात, पण सगळेच रानटी नसतात. काही विशिष्ट प्राण्यांचा तो उपजत गुणधर्म असतो, त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण ह्या हल्ल्यांना जेव्हा शांत हे सरप्राईज असणार आहे. शरद केळकर हा हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाहीये हे या पोस्टर मधूनही कळतंय. आणि त्याचा रानटीपणा नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की अधर्मी वृत्तीचा नाश करणाऱ्या विष्णूची भूमिका मी यामध्ये केलेली आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समीर कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त रानटी चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल आपल्याला करता आला याचा अतिशय आनंद आहे, असं शरद केळकर म्हणाले. टॅगलाईन मधीच ते गोष्ट आहे, काय असतात काय बनतात. हर एक कहानी में जो एक अलग कहानी होती है वो पुनीत बालन चाहता है कि आपके आप तक पहुंचाए. एंड दैट इज व्हाई पुनीत सर इज वन ऑफ द बेस्ट प्रोड्यूसर्स आई हैव मेट इन माय करियर. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे आणि पुनीत बालांचा खूप खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली. आणि हा ही फिल्म इतकी वेगळी आहे, म्हणतात की इट्स अ मोस्ट पॉवरफुल फिल्म ऑफ द डेकेड. कोणत्याही फिल्म साठी अशा फिल्म साठी ते कन्व्हिन्स होणं खूप गरजेचं असतं. आणि पुनीत सरांनी हे एक मिनिटही नाही घेतला याला होंकार द्यायसाठी. तर थँक्यू पुनीत.